नमस्कार, ब्रेन बल्ब या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आत्ताचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असून हा व्हिडिओ ईद ए मिलाद या सणाच्या बाबतीत असून आपण जरूर पाहा। मित्रांनो, 28 सप्टेंबर 2023 रोजी ईद ए मिलाद संपूर्ण भारतभर साजरा होत असून या सणाच्या सुट्टीच्या संदर्भाने सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती। तत्पूर्वी ईद ए मिलादच्या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। या संदर्भातील आत्ताचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ खास आपल्यासाठी। महाराष्ट्र शासन सामान्य प्रश्न विभाग यांनी 27 सप्टेंबर 2023 रोजी अधिसूचना निर्गमित केलेली असून या अधिसूचनेनुसार राज्य शासकीय कार्यालयाने 29 सार्वजनिक सुट्ट्या पराक्रम प्रसंगी अधिनियमनुसार अधिसूचित केलेल्या आहेत। या अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद ए मिलाद या सण सुट्टी गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी दर्शवण्यात आलेली आहे। ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। यासाठी जुलूस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि त्याच दिवशी नेमकी गुरुवारी 28 सप्टेंबर 2023 रोजी हिंदू धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे आणि या अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वत्र सार्वजनिक गणेशमूर्तीची मोठी मिरवणूक करण्यात येते आणि नंतर त्याचे विसर्जन करण्यात येत असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात होते। या दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोक कायम राहण्याच्या हेतूने ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी ही 28 सप्टेंबर 2023 ऐवजी शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येत आहे। या ठिकाणी सुट्टीचा दिवस ईद ए मिलाद इंग्रजी तारीख 29 सप्टेंबर 2023 भारतीय सौर दिनांक 7 अश्विन शके 1945 वार शुक्रवार, म्हणजेच ईद ए मिलादची जी 28 तारखेची 28 सप्टेंबर 2023 जी सुट्टी होती ती 29 सप्टेंबर 2023 रोजी राहील वार शुक्रवार रोजी जाहीर करण्यात आलेली आहे। ही होती आताच्या घडी सर्वात मोठी अपडेट। धन्यवाद।